निघाला नवा 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 हो नवा नवा दर्शन द्या हो देवा दर्शन द्या हो देवा दर्शन द्या हो देवा दर्शन द्या हो देवा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा प्रभात काळी मंगल वेळी सकाळी मंगल वेळी रथ सूर्याचा यावा तेजस्वी त्या रवि किरणांचा वर्षाव ही भावा तेजस्वी त्या रवि किरणांचा वर्षाव ही भावा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा मंगलवेळी सूर्या सोबत माझा गोपाळ यावा मंगलवेळी सूर्या सोबत माझा गोपाळ यावा मन माझे धुंदवावे ऐकताच त्याचा पावा मन माझे धुंदवावे ऐकताच त्याचा पावा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा कान देऊनी ऐका यशस्वी होण्या आयुष्यात द्यावा बुद्धीचा ठेवा यशस्वी होण्या आयुष्यात द्यावा बुद्धीचा ठेवा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा अंगणी आले देव माझ्या अंगण आता सजवा अंगणी आले देव माझ्या अंगण आता सजवा लक्ष लक्ष दीप लावून ओवाळी तो तुझ देवा लक्ष लक्ष दीप लावून ओवाळी तो तुझ देवा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा स्वीकारुनी पूजेचा या आशीर्वाद ही द्यावा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा दर्शन द्या हो देवा 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 नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मंडळी कसे आहात सगळे मजेत ना वा 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 छान 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 यशस्विता तुम्ही सगळे जण खूप रेग्युलर बघता आणि त्यावर विचार करता त्याच्यावर तुम्हाला काही वेगळे प्रश्न सुचतात आणि ते तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता या गोष्टीचा खरंच खूप आनंद होतो बर का जी काही मेहनत आतुराले घेत आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे याचं सार्थक होत आहे असं वाटतंय आपण सर्वांना
खूप वेगवेगळे प्रश्न विचारत असतो. यशस्वीताच्या माध्यमातून आपल्या अनेक शंकांना सरांनी मार्गदर्शन दिलेलं आहे. इतके प्रश्न खरंच आपण सरांना भेटून सोडवू शकलो असतो का? प्रत्यक्ष भेटीगाठीत इतकी चर्चा झाली असती का? हा प्रश्नच आहे. पण आज जवळपास 130 प्रश्नांना आपण उत्तर घेतो आहोत. मजा आहे ना? छान वाटतंय ना? मग चला आज सुद्धा आपण अशाच एका वेगळ्या प्रश्नावर सरांसोबत चर्चा करणार आहोत. सर, आपण गेले 2 आठवडे साधारण गुरु या विषयावर परत एकदा चर्चा करतो आहोत. हा विषय खरं इतका छान आहे ना की कितीही यावर बोललं तरी मनाला समाधान मिळत नाही. आता मागच्या एपिसोड मध्ये तुम्ही असं सांगितलं होतं की गुरुनी आपल्याला शोधत यायला हवं, अशा तऱ्हेने काही घडायला हवं. पण सर, अनेक ठिकाणी लोक जाऊन गुरु मंत्र घेतात, मग तो गुरु मंत्र असा घेऊच नाही का? छान आहे, मुद्दा छान आहे. आणि हे आपल्याला जाणवतंय की अनेक ठिकाणी जाऊन लोक गुरु करतात असंही म्हणतात. गुरु मंत्र घेतात, दीक्षा घेतलीये, गुरु केलाय असं सगळे म्हणतात. तर मागच्या भागात मी सांगितलं होतं गुरु करायला तुम्ही एवढे मोठे आहात का? तुमची एलिजिबिलिटी काय आहे वगैरे असे भाग मागच्या ह्याच्यात म्हटले होते. पण आज तुमचा प्रश्न असा आला की इथे जाऊन जे गुरु करतात त्यांचं काय? बघा, गुरुकडनं दीक्षा घेणं हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा भाग आहे. गुरु जेव्हा तुम्हाला दीक्षा देतो, एखादा मंत्र देतो, त्यावेळेला तुमच्या शरीराची स्पंदनं काय आहेत आणि तो मंत्र तुम्हाला सूट होणार आहे की नाही या सगळ्याचा विचार करून गुरु तुम्हाला मंत्र देतो. आणि ही जी काही ठिकाणं आहेत, म्हणजे अशी बरीच ठिकाणं आहेत की जिथे जाऊन आपण गुरुमंत्र घेऊ शकतो, त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर रामकृष्ण मिशन, एस्कॉन, सगळी मोठी ठिकाण आहेत, इथे गुरुमंत्र दिले जातात. त्या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर गोंदवल्याला गुरुमंत्र दिला जातो, गोंदवलेकर महाराज. आणि त्यापुढे जाऊन बेळगावला कलावती अहिंचा जे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये एक गुरुमंत्र दिला जातो. मग हरिद्वार आहे, ऋषिकेश आहे, इथेही असे मंत्र दिले जातात. आता हे जे मंत्र दिले जात आहेत हे गुरूंचे साधक जे पुढे काम करतायत ते मंत्र देतात, पण गुरूंचा जो प्रामुख्याने नाम घेण्याचा भाग आहे तोच कॅरी फॉरवर्ड होतो. जे आपण असं म्हटलं की कलावती यांच्या इथे तुम्ही गेलात तर मंत्र फिक्स आहे, ओम नम शिवाय. गोंदवल्याला तुम्ही गेलात तर राम नाम, एस्कॉन मध्ये गेलात तर हरे राम हरे कृष्ण. हे सगळे जे मंत्र आहे ते फिक्स आहे. आणि बरेच वेळेला काही लोकांशी संपर्क साधला, त्यांच्याशी जेव्हा काही बोललो, त्यावेळेला असं लक्षात आलं ना की हे मंत्र काही काळ लोक करतात आणि नंतर पुढे करता येत नाही. न करता येण्याचं कारण काय? तर एकच आहे, ते त्यांच्या बॉडीला सूट झालेले नसतात. जी काही आतमध्ये स्पंदन आहेत त्या स्पंदनाप्रमाणे ते मंत्र असतात. कारण इथे प्रत्यक्षात गुरु नाही आहे की जो त्या येणाऱ्या भक्ताला बघू शकेल, अभ्यासू शकेल आणि त्याला काय पाहिजे ते देऊ शकेल. ह्याच्यामध्ये फार पूर्वीची गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती असेल पण उल्लेख करावा असा वाटतो की तुकाराम महाराजांकडे एक ग्रस्त आले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही माझे गुरु, मला शिष्य म्हणून तुम्ही स्वीकार. तुकाराम महाराजांनी त्यांना बघितलं आणि म्हणाले की तुमचे गुरु आहेत ऑलरेडी. ते म्हणाले हो आहेत, पण मला तुम्ही माझे गुरु असावे असं वाटत. बघा किती वेगळा भाग सांगितला जातो. तुकाराम महाराज आजच्या काळातले नाहीत, त्यामुळे येईल त्याला स्वीकारा, 4 पैसे मिळतील हा त्यांचा विषय नाही. त्यांनी असं सांगितलं की ज्या गुरूंनी तुला दीक्षा दिली आहे ना त्या गुरूंना जाऊन तिथनं मुक्ती मागून घे आणि मग मी तुला दीक्षा देतो. किती छान भाग. यांचे गुरु कोण होते आधीचे?
रामदास स्वामी बर हे गेले सज्जन गणावर घाई असते माणसाला इथं मला सोडायचंय तिकडे जायचंय रामदास स्वामींच्या इथे गेले त्यांनी सांगितलं की असं असं मला तुकाराम महाराजांना गुरु करायचं आहे तर तुम्ही मला मुक्त करा मी शिष्य आता तुमचा नाही मला मुक्त करा तेव्हा ते सोपं आहे मी काही करण्याची गरज नाही तर त्यांनी काय सांगितलं असेल तर एक सोपी गोष्ट अशी सांगितली ना की तिकडे पाणी ठेवलंय तांब्यात त्यातलं पाणी तुंडात घे आणि चूळभर तू मुक्त झालास किती सोपा आणि साधा भाग आहे मुक्त होण्याचा याला वाटलं किती सोपं आहे सहज करता येईल आणि ज्या वेळेला त्याने पाणी तोंडात धरलं आणि चूळ टाकली ती एका दगडावर पाणी पडलं आणि अक्षरशः त्या दगडावर अक्षर उमटली जय जय रघुवीर समर्थ तो माणूस तिथल्या तिथे खाली बसला नतमस्तक झाला परत रामदास स्वामींकडे आला त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि म्हणाला मला मुक्ती नकोय तुम्हीच माझे गुरु असावे असं मला वाटत तुम्हीच आहात ते आता हा भाग किती मोठा होता जे नाम दिलं गेलं होतं ते त्याला सुटेबल नाम होत एखाद्याचं कार्य आपल्याला आवडतं आपल्याला वाटतं नाही इथेच आपण काम करावं इथेच सेवा करावी सगळं बरोबर आहे पण ते सुट आहे का अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील अक्कलकोट स्वामींच्या बाबतीत सांगता येईल की अनेक लोक त्यांना गुरु करायला आले होते आणि त्या प्रत्येकाला त्यांनी मार्ग दाखवला की तुझा गुरु कुठे आहे तिथे जा मग हे साधू संत महात्मे जो होते त्यावेळेला या गोष्टी सहज शक्य होत्या आज आहेत का 100% आजही साधू संत गुरु महात्मे आहेत आम्ही त्यांच्यापर्यंत पोचत नाही आहोत जोपर्यंत तुम्ही पोचत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं नाहीच आहे ना याच्या पलीकडे काही कार्य सगळीकडचीच मोठी आहेत बघा जगामध्ये चुकीचं काहीच नाही आहे सगळं बरोबर आहे पण माझ्यासाठी काय योग्य आहे हे कोण सांगू शकतं तर माझा गुरु सांगू शकतो सृष्टीमधलं सगळं छान आहे ते माझं नाही आहे तर ती एक गोष्ट छान आहे ती माझी आहे आणि ती एक गोष्ट दाखवण्याचं काम जे आहे ना हे गुरु करत मग तो गुरु आपण शोधून मिळेल का नाही मिळणार आहे त्यांनी शोधून मिळेल ती जर शक्ती आपल्यापर्यंत आली आपली साधनं इतक्या लेवलला नेऊन ठेवली ना की गुरु निश्चित आपल्यापर्यंत येतो आणि आपल्याला शिष्य म्हणून स्वीकार ज्यावेळेला शिष्य म्हणून स्वीकारतो त्यावेळेला सगळी जबाबदारी तो घेतो आपल्याला काही करायचंच नाहीये सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत आम्ही त्या कॉम्प्लिकेटेड करतो माझ्या माहितीत असे असंख्य लोक आहेत की ज्यांनी 5-5, 6-6 गुरु केलेले आहेत विचारलं आता कोणाचं सध्या करता तर एकाचाही करत नाही म्हणून सांगतात हे एकाचाही का करू शकत नाही तर ह्यांनी जाऊन गुरु केलेले आहेत साधू संत महात्मेच यासाठी गुरु असायला पाहिजेत असं काही नाही एखादा नॉर्मल माणूस सुद्धा गुरु असू शकतो त्याला फॉलो केलं जात आज बघा सगळं युग आहे डिजिटल युग आहे या डिजिटल युगामध्ये गुगल हा सगळ्यात मोठा भाग आहे कोण उत्तम मार्गदर्शक आहे मी असं नाही म्हणणार गुगल गुरु आहे पण गुरु उत्तम मार्गदर्शक आहे मग या मार्गदर्शकाच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की कोण आपल्या विचारांना सूट करणारी व्यक्ती आहे त्याच्या संपर्कात मला कसं येत आहे त्याला गुरु करा असं नाहीये त्याच्या संपर्कात या की ज्यामुळे तो आणि तुम्ही जवळ यायला लागाल त्याचं लक्ष तुमच्याकडे जाईल आणि जर तुम्ही योग्य वाटलात तो तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारेल मग हे जी सगळी टेक्नॉलॉजीचा भाग आपण असं म्हणतो ना याचा वापर योग्य तऱ्हेने केला पाहिजे इथेही आपण असं म्हणू की कुठल्या तरी आश्रमात जा तिथल्या साधूंकडे जा तिथे राहा आणि मग त्यांच्याकडनं दीक्षा घ्या याची काही गरज नाही तुम्ही तुमच्या घरात बसून साधना वाढवा गुरु बरोबर तिकडे पोचून जाईल पण तो साधू असेल असं नाही साधा माणूस सुद्धा असेल टेक्नॉलॉजी परत म्हणेल टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आयडॉल म्हणतात त्याला याच्याप्रमाणे मला माहितच आहे आता इथे अध्यात्माचा भाग थोडा बाजूला ठेवला आणि आपण म्हटलं की क्रिकेटमध्ये मला गुरु शोधायचा आहे ना सचिन तेंडुलकरच्या आजूबाजूला वावरायला सुरुवात करा
तो तुम्हाला काही टिप्स देऊन टाकेल. तुम्हाला टिप्स दिल्या म्हणजे मंत्रच आहे एक प्रकारचा. तो तुम्ही खेळताना वापरा आणि वा सचिन तेंडुलकर सारखा. तेवढी मेहनत करता आली पाहिजे, तेवढ्या गोष्टी जपता आल्या पाहिजे. हे सगळ्या फील्ड मध्ये असं होऊ शकतं. आणि आध्यात्मिक क्षेत्र जे आहे ना, हे अतिशय सोपं आहे. बघ, इथे बरेच जण असं म्हणतात की विवेकानंदांसारखं व्हायचं आहे. होणं कठीण नाही हो. तसा ड्रेस तुम्ही घालू शकता, त्यातले काही विचार मांडू शकता, पण तसे होऊ नाही शकत. कोणीही कोणाही सारखं होऊ शकत नाही, कारण ज्याचा तो वेगळा आहे. मग त्यांचे विचार काय आहेत हे आचरणात आणणं कठीण आहे नाच. लोकांशी बोलायला सोपे आहेत, पण ते आचरणात आणायला तुम्ही जर सुरुवात केलीत ना, तर तुम्हाला त्यातला फरक जाणवेल की ती एक शक्ती तुमच्याकडे यायला सुरुवात करेल. प्रत्यक्षात ते नाही येणार, पण कोणीतरी मार्ग दाखवायला तुमच्यापर्यंत येऊन जाईल. आणि तेच तुम्हाला हवंय. गुरु म्हणजे काय? अडचणीतनं बाहेर काढणारा माणूस. आता हा जर माणूस देहात असेल तर तो किती फायदा करेल तुमचा, कारण तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बोलू शकाल. तुम्हाला सांगतो, ही जी काही आधी नावं मी सांगितली की इथे मंत्र दिला जातो, इथे जाऊन कधीतरी कोणी गाराणी सांगितलीत का? नाही. मला नोकरी मिळत नाही, माझ्या मुलाचं लग्न होत नाहीये, मला आर्थिक अडचण आहे, याच्यावर मार्ग तिथे सांगितला जातो का? नाही. आणि अगदी गेलातच तुम्ही आणि कोणी भेटलं तुम्हाला, तर तो सांगेल की रामनाम घे, त्यातनं मार्ग मिळेल. कारण का? ते एक्झॅक्ट पिन पॉइंट करायला इथे ते गुरु नाहीये. जी शक्ती आहे मुळात ती देहात असलेला गुरु मिळणं हे फार मोठं आहे. आणि मग त्याच्याकडे तुम्ही काही गोष्टी मांडू शकता, त्याच्याशी बोलू शकता, तो प्रसंगानुसार तुम्हाला गाईड करू शकतो की आता कोणती साधना कर. बघा, माझ्या माहितीमध्ये हल्लीच एक मुलगी आली होती, ती पण अशा एका आश्रमाला कनेक्टेड आहे आणि अनंत अडचणीमध्ये आहे. आजाराचा प्रॉब्लेम आहे, असंख्य गोष्टी अडचणीत आहे ती. तर जेव्हा तिच्याशी काही बोलणं झालं तेव्हा असं लक्षात आलं की ती 17 वर्ष ती साधना करते. 17 वर्ष साधना करून फायदा झालाय का हा प्रश्न आहे. काय केलं? आज तिचं वय जर म्हणाल तर 34-35 वय आहे. 17 वर्षापूर्वी म्हणजे 17व्या वर्षी तिने साधनं सुरू केली असं धरा. 17व्या वर्षी तिचे गोल्स वेगळे होते. निश्चित आध्यात्मिक गोल नाहीये, पण गोल्स वेगळे होते. त्यानंतर 1-5 वर्षांनी तिचे गोल्स पुन्हा बदलले गेले असले पाहिजेत, कारण तिचा विवाहाचा भाग आला असला पाहिजे. त्यानंतर पुढे काय तर मुलं म्हणून. मग हे तुम्हाला गुरु त्या त्या वेळेला सांगेल की आता ही साधनं कर, आता ही साधनं कर, आता ही साधनं कर. हे कुठे होतच नाही ना. एकदा दिली आहे साधना, ती आयुष्यभर करत राहा. त्याच्यातनं सगळे प्रश्न सुटतील. काय सुटले? अडचणी आल्या फक्त, या पलीकडे नाही झालं. गुरु तुमच्याकडे बघताना इतक्या बारकाईने बघतो की तुम्ही आता काय केलं पाहिजे. आणि हे जेव्हा कळतं ना, तेव्हा माणूस खरंच सुखी होतो. एक तुम्हाला यातला वेगळा अनुभव पण असा सांगेन की एक ग्रहस्थ संपर्कामध्ये आले होते आणि खूप साधना करणारे होते आणि त्यांच्या गुरुनी सांगितलं सगळी साधना बंद कर, आता साधनेची गरज नाही. तो माणूस माझ्याशी बोलायला असले गुरु कशा लागेल म्हटलं, त्यांनी चुकीचं सांगितलं का? तो म्हणाला, हो मी चांगली साधना करतोय, माझी प्रगती होते आहे. म्हटलं, तुझं वय 28. 28 वर्षाच्या मुलांनी विचार काय करावा, तर मला पैसे कसे मिळतील, माझं लग्न कसं होईल आणि माझा संसार कसा चालेल. 28व्या वर्षी जर गुरु भक्ती करून मी त्या लेवलला जाईन तर तुझा ट्रॅक चुकला. मग हे ट्रॅक कमी करायला तुझ्या गुरुंनी नाही सांगितलं बंद करून टाक म्हणून सांगितलं. गुरु नाही चुकला, तुझे विचार चुकले. हा जो काही आयुष्यामध्ये फरक असतो ना, हा देहातला गुरु करू शकतो. देह सोडल्यानंतर सुद्धा ज्यांना दीक्षा दिली आहे त्यांच्यासाठी गुरु कार्यरत आहेत. फक्त जे काही नाम त्यांनी दिलंय ते कंटिन्यूस त्यांनी करायला पाहिजे, कारण तो ब्रिज आहे. आता गुरु आणि शिष्य याच्यामधला ब्रिज जो आपण म्हणतो तो नाम आहे. आणि हे नाम जेव्हा तुम्ही घेत राहाल तर तुमच्या प्रत्येक हालचाली गुरुला कळू शकतात. मग गुरु तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. नक्कीच. म्हणजे किती सहजता आहे याच्यामध्ये. पण आम्ही काय करतो की आता हे पटत नाही, मग दुसरा गुरु, मग तो वेगळा मंत्र देतो, हा मंत्र गेला,
असे किती मंत्र घेऊन तुम्ही काम करणार आहात? नाही ना, कारण तुम्ही जाऊन मंत्र घेताय, तुम्हाला मंत्र दिला नाहीये कोणी. मग तुमची पात्रता या लेवलला असली पाहिजे ना की मला तो मिळवायचा आहे. आता मिळवायचा आहे मग ज्या ठिकाणी तुमची श्रद्धा आहे ती वाढवून टाका. सगळा भाग श्रद्धा आणि विश्वास. एखाद्या ठिकाणी तुमचा विश्वास आहे, एखाद्या ठिकाणी तुमची श्रद्धा आहे, ती पूर्णपणे करा. तिथे डाऊट कधी आला नाही पाहिजे. आणि त्या तऱ्हेने तुम्ही जेव्हा साधना करताना गुरु आपोआप येऊन तुम्हाला काहीतरी देऊन जातो. म्हटलं तर तुमच्या भाषेत हा भाग अगदी सोपा आहे, करायला गेलं तर फार कठीण. आता तुमचा एक प्रश्न अजून येऊ शकतो की ज्यांनी अशा तऱ्हेने मंत्र घेतलाय त्यांनी काय करावं. एक्झॅक्टली तेच मनात चालू होत आता. मला माहिती तुम्ही काय काय विचार करू शकता. बघा इथे सोपा मार्ग असा असतो ना की तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं तिथनं मुक्त हो आणि ये माझ्याकडे, तोच भाग आहे की तिथे जाऊन तुम्ही सरेंडर व्हायला पाहिजे की हे मला आता जमत नाहीये, मला मुक्त कर. असंख्य लोकांना मुक्त करायला जाईल, मग तुमचा मार्ग पुढे मोकळा झाला. पण तुम्ही नाम घेतलंय ते पाळलं जात नाहीये तर त्याचा त्रास नक्की आहे. तिथनं मुक्त मग हे करण्यासाठी काय आहे, तुम्हाला एकदा परत त्या ठिकाणी जायला लागेल, तिथे सांगायला लागेल की असा असा भाग आहे, आता मी इथनं कसा बाजूला होऊ. गाईड करतील. आणि अगदी कोणी नाहीच केलं गाईड तर अतुरालय आहे. सरेंडर होणं. काही ठिकाणी तुम्हाला असा दृष्टांत होईल की नाही नाही जे चालू आहे ते बरोबर आहे, इथनं मुक्त होऊ नकोस, का जिंकलात तुम्ही. हे मी दुसरी बाजू आत्ताच सांगून ठेवतो, नाही तर पुढच्या एपिसोडला तुम्ही हाच प्रश्न घ्या. अगदी खरंय सर, असे असंख्य प्रश्न या चर्चेतून पण मनात आलेले आहेत. पण खूप एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही दिलेला आहे की गुरु मंत्र कसा असला पाहिजे, कसा घेतला गेला पाहिजे. आणि ही पण गोष्ट खरी आहे की असंख्य ठिकाणी आज रेकॉर्डेड मंत्र दिला जातो. एखादी व्यक्ती सुद्धा देत नाही, त्यांनी अधिकार दिले म्हणून पण ती व्यक्ती देत नाही, तर तिथे एक रेकॉर्ड प्ले होते आणि त्या रेकॉर्डेड मंत्राला आपण फॉलो करायचं असतं. खरंच त्यामध्ये ती ताकद असणं शक्य नाही. जे तुम्ही म्हणता की स्पंदनं आपल्या बॉडीची आणि त्या मंत्राची मॅच होणं, तर हा एक वेगळाच विचार तुम्ही दिलेला आहे आणि गुरुच हे नक्की ठरवू शकतो. आता हे ठरवताना तुम्हाला सांगतो, मध्यंतरी मी एक वर्ग घेतला होता, त्या वर्गामध्ये 10-12 जण होती आणि तिथे मी हा प्रयोग केला की एखादं नाम मला घ्यायचंय तर किती काळ घेऊ शकता. फार मोठा नाहीये, काही काळात तुम्हाला कंटाळा यायला लागतो, त्याचा वाटत बस आता थांबूया. करायचंय म्हणून तुम्ही पुढे करत जाल, पण तुम्हाला थांबूया वाटत ना हे संकेत आहेत की हे तुम्हाला सूट नाहीये. पण ते पाळणं अभ्यासणं कठीण असतं. पण असे काही प्रयोग आतुरालयामध्ये नक्कीच केले जातात की ज्यामधनं आपण खूप चांगल्या तऱ्हेने प्रगती करू शकतो. वा सर, तुम्ही ना आमच्या विचारांची दिशा आमूलाग्रच बदलून टाकता. म्हणजे कुठे एक प्रश्न काहीतरी डोक्यात घेऊन असतो पण त्याला इतकी वेगळी दिशा मिळून जाते ना की असं वाटतं अरे हे किती वेगळं आहे, हे किती, म्हणजे आपण या लेवलला कधी विचारच केलेला नव्हता. काय म्हणता मंडळी, पत्त्या ना माझं म्हणणं की आपण असा विचारच केला नव्हता. पण सर आहेत ना आपल्या विचारांना योग्य दिशावर आणण्यासाठी. गुरु मंत्र हा कशा तऱ्हेने घ्यायचा असतो, काय करायचा असतो हे सर आपल्याला सातत्याने सांगतात. मला असं वाटतं की आपली साधना या लेव्हलला वाढवूया की खरंच गुरु आपल्याला शोधत आले पाहिजे आणि आपल्याला गुरु लाभला पाहिजे. कुठेतरी जाऊन एक रेकॉर्डेड मंत्र जपण्यापेक्षा आपण या तऱ्हेने जर काही करायला लागलो तर निश्चितपणे आपल्या आयुष्यात अजून प्रगती करू शकू. म्हणजे मला असं वाटतं की मानवी देह जो आपल्याला मिळालेला आहे ना त्या देहाचं सार्थक करू शकू. चला, तुम्हा सगळ्यांना यासाठी खूप शुभेच्छा. पुढच्या रविवारी एक नवीन प्रश्न घेऊन आपण परत यशस्वितामध्ये भेटणार आहोतच. धन्यवाद.